जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील प्रगतिशील शेतकरी हरेश पुनमचंद चौधरी यांच्या भादवड येथील शेतातील डेअरी फार्मला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट देऊन पाहणी केली। प्रगतिशील शेतकरी यांनी शेतात लागवड केलेल्या विविध प्रकारच्या फळांच्या झाडांची तसेच शेतीसोबतच शेतकऱ्याने केलेला जोडव्यवसाय पशुपालनाची देखील यावेळी पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत नवापूर तालुक्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी, नाबार्डचे नंदुरबार जिल्हा प्रमुख प्रमोद पाटील, पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ उमेश पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, नवापूर तालुका पशुसंवर्धन विभाग अशोक वळवी, पशुसंवर्धन विकास अधिकारी नवापूर चंद्रशेखर पाटील, शेतकरी हरेश चौधरी, प्रताप नाईक, नरहर नाईक उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हरीश चौधरी यांनी त्यांच्या शेतात निर्माण केलेला गायीचा सर्वात मोठा गोठा जात एचएफ गाय, 22 गिर गायी, 14 म 30 गांडूळ खत प्रकल्प आणि दूध काढण्यासाठीची आणलेली विविध मशीनरीची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शेतकरी हरेश चौधरी यांच्या शेतात वृक्ष लागवड देखील केली। शेतकरी हरीश चौधरी यांनी शेतीसोबत केलेल्या जोड व्यवसायाच्या उपक्रमाची कौतुकही केले। खांडबारा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। चौदा गिर गाई, एचएफ गाई, 22 एचएफ गाई आहेत। आमच्या इथं कलेक्टर मॅडमने आता व्हिजिट केली, व्हिजिटमध्ये त्यांनी बरेचसे मार्गदर्शन केलं। त्याच्यात त्यांनी ट्रेनिंग सेंटर वगैरे चालू करण्यासाठी सांगितलं, गांडूळ खतचं कमर्शियल युनिट चालू करायला लावलं, कमर्शियल गांडूळ खत व वर्मी कंपोस्टिंग करण्यासाठी सहकार्य करू असं आश्वासन दिलं।